बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यासाचा पाण्याविषयी थोडी माहिती हा पाठ पाहूयात। आज आपण एक कृती करूयात। एका काचेच्या पेल्यात पाणी घ्या, त्यात चिमूटभर मीठ टाका आणि चमच्याने ते ढवळा। तुम्हाला काय आढळून येईल? आता पाण्यात मीठ दिसत नाही। चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या, चव खारट लागते। यावरून काय आढळते किंवा काय समजेल? चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसले नाही तरी पाण्यातच आहे, म्हणजेच मीठ पाण्यामध्ये विरघळते। तर काही पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळणारे असतात, जसे की साखर, गूळ याप्रमाणे। पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात, त्यांची नावे तुम्ही लिहून ठेवा बरं। आता तुम्हाला हे माहीत आहे का बघा बरं, बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते। अनेकांकडे फ्रीज असतो, त्यामध्ये बर्फ तयार करता येतो। कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो। साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात, रंग घालतात, नंतर ते पाणी गोठवून याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात। तर आज आपण काय शिकलो? पाण्याला रंग, वास आणि चव नसते, पाणी पारदर्शक असते। पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते, सपाट भागावर पाणी पसरते आणि उतारावरून खाली वाहते। पाणी हे स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते आणि पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात। तर बालमित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच, पण स्थायुरूप बर्फ आणि वायुरूप बाष्प यांचेही आपल्याला अनेक उपयोग आहेत। आता तुम्ही पुन्हा एकदा पाठाचे छान वाचन करून पाठाखालील स्वाध्याय पूर्ण करायचा आहे। थँक्यू।